आज संपूर्ण मराठा समाज अस्वस्थ आहे. सुप्रीम कोर्टाने जो आज निर्णय दिला तो अनपेक्षित तर आहेच, त्याचबरोबर निराशाजनक देखील आहे. प्रदीर्घ अशी मराठा समाजाने आरक्षणासंदर्भात लढा दिला होता, त्या लढ्याला यश येईल अशी संबंध समाजबांधवांची आशा होती. या आरक्षण लढ्यासाठी जवळपास लाखोंच्या घरामध्ये 58 मोर्चे निघाले. या आरक्षण लढ्यासाठी जवळपास 47 समाजबांधवांनी बलिदान केलं. या लढ्यासाठी इतर सर्व समाजांनी पाठिंबा दिलेला होता, सर्व पक्षांनी पाठिंबा दिलेला होता. राज्य सरकार आणि मागासवर्गीय आयोग याने देखील त्याला सकारात्मक भूमिकेतून बाहून ते आपल्या कोर्टामध्ये दाखल झालेलं होतं. हायकोर्टाने देखील याला संमती दिलेली होती, परंतु आज सुप्रीम कोर्टाने संबंध समाजाच्या विरोधात हा निर्णय दिला. त्या निर्णयाचं आम्ही निषेध करतो. निश्चितच या पुढील काळात देखील मराठा समाज हे आंदोलन आणि हा लढा कायम ठेवेल. त्या मराठा समाजासोबत राज्यातला सर्व समाज त्याच्या पाठीशी उभं राहील. सर्व पक्षभेद विसरून सर्व पक्षांनी हा लढा देणं महत्वाचं आहे. सुप्रीम कोर्टाने त्यांचं मत नोंदवलं आहे की राज्य सरकारला याचा अधिकार नाही आहे, सुप्रीम कोर्टाला याचा अधिकार आहे, राष्ट्रपतीला याचा अधिकार आहे. तर मी केंद्र सरकारच्या पंतप्रधानांना अशी विनंती करतो की आपण पक्षभेद विसरून मराठा समाजाला न्याय देण्याकरता आपण जसा शेतकऱ्यांचा कायदा संदर्भातला निर्णय घेतला आहे, जे शेतकरी लाखोंच्या संख्येने त्याला विरोध करतात, तरी देखील तो निर्णय त्यांनी घेतलेला होता. त्याच धर्तीवर आज मराठा समाजाची अपेक्षा आहे की मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे. अनेक वर्षाची ही लढाई होती, या लढाईला निराशाजनक अपयश आलं, परंतु ही लढाई न थांबता या पुढील काळात देखील संयमानेच आपल्याला ही लढाई जिंकायची आहे. मी सर्व समाजबांधवांना विनंती करतो की आपण या कोविड काळामध्ये आपले समाजबांधव किंवा सर्व समाज घटकात जे भारतीय आहेत त्या सर्वांना आपल्याला आज जगवायचं आहे, ते लोक जगले पाहिजेत. त्या दृष्टिकोनातनं असा संसर्ग न होता आपण निश्चित नोंदवावा. आपण बाहेर पडू नये, आपण सोशल मीडियाच्या माध्यमातून निषेध नोंदवावा आणि कोविड काळ संपल्यानंतर आपली ही कायदेशीर लढाई यापुढे आपण चालू ठेवूया.